बघा मी इथं सर्किट इथे शॉर्ट करतोय. 1 2 3. समस्त माझे प्रिय विद्यार्थी, सन्माननीय शिक्षक आणि पालकांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक कुशल सेनाड अपेक्षा करतो आपल्याला पहिलं मॉड्यूल जे आहे वर्किंग ऑफ डीसी मोटर ते आवडलं असेल. आणि आज आपण पाहणार आहोत आपलं सेकंड मॉड्यूल जे आहे वर्किंग ऑफ फ्यूज. फ्यूज कसा कार्य करतो, बरोबर आहे. बघा, फ्यूज हा जो काही शब्द आहे आपण हा लहानपणीपासून वापरतोय आणि याचे भरपूर उपयोग आहेत आणि भरपूर वेळा हा आपल्याला संकटामधनही वाचवत असतो, राईट. तर फ्यूज बेसिकली वर्क कसा करतो, तर फ्यूज जो काही आहे तो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या कन्सेप्टवरती वर्क करत असतो. आता हे एक्सप्लेन करण्याकरता माझ्याकडे लाईव्ह डेमो करता, काही सादरीकरण करण्याकरता माझ्याकडे काही एक मी ॲपरेटस टाईप बनवलेला आहे माझ्याजवळ इथे, राईट. त्याचा वापर करून मी आपल्याला इथे सांगणार आहे की फ्यूज जो काही आहे तो काम कसं करतो, कार्य कसं करतो, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे ती एन नंबर ऑफ फ्यूजेस आर देअर, राईट. आपण टू व्हीलर गाड्यांमध्ये, फोर व्हीलर गाड्यांमध्ये वेगळ्या टाईपचे फ्यूज पाहतो, राईट. चपटे फ्यूज असतात किंवा आपण अशा टाईपचे कार्ट्रीज फ्यूज, जसं माझ्या हातात आहे आता हा कार्ट्रीज फ्यूज आपण पाहतो, घरामध्ये लावलेले असतात आपल्या हे काही काही छोट्या छोट्या उपकरणांमध्ये असतात, राईट. किंवा आपल्या घरांमध्ये आपण याला तर माहिती, हे तर ओळखतोच आपण, याला आपण म्हणतो MCB, मिनिएचर सर्किट ब्रेकर, राईट. हे सगळे जे आहेत हे असू द्या किंवा हा कार्ट्रीज फ्यूज असू द्या, राईट, किंवा सिरॅमिक फ्यूज असू द्या जो आपल्या घरामध्ये असतो, आता ते कालवाय झाले. हे काय करतात, ते बेसिकली हे सर्किट ब्रेक करतात ज्यावेळेस शॉर्ट सर्किटिंग होतं, राईट. आता शॉर्ट सर्किटिंग म्हणजे नेमकं काय, शॉर्ट सर्किट कधी होणार आणि ते झाल्यावरती नेमकं काय होतं, राईट. तर हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे विथ द हेल्प ऑफ एक एक्सपेरिमेंटल मॉड्यूल, राईट. तर आपण सुरू करूया एक्सपेरिमेंटल मॉड्यूलला. तर बघा इथे माझ्याकडे आता काय घेतलेलं आहे, मी कशा प्रकारे एक्सपेरिमेंटल मॉड्यूल बनवलेलं आहे, तर आपण बघू शकता. इथे माझ्याकडे एक बॅटरी आहे, ही बॅटरी 12 व्होल्ट DC बॅटरी आहे आणि याचं रेटिंग आहे, करंट रेटिंग आहे 5 एम्पियर. पोटेन्शियल डिफरन्स इज 12 व्होल्ट आणि करंट रेटिंग 5 एम्पियर. मी इथे ही बॅटरी कनेक्ट केलेली आहे, अगेन रेड फॉर पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ब्लॅक फॉर निगेटिव्ह टर्मिनल. आणि या जागेवर आपण बघू शकता, या जागेवरती हा जो काही एक सर्किट तयार केलेलं आहे छोटंसं, हा जो काही रेड कंडक्टर आहे, वायर आहे, हा इथे बल्बमध्ये जातो आहे, राईट. आणि बल्बमधनं हा परत वापस येऊन इथे निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे लोअर पोटेन्शियलला जातो आहे. हायर पोटेन्शियल वर्क डन होईल इलेक्ट्रॉन्सकडनं आणि इलेक्ट्रॉन्स कुठे मूव्ह होतील, लोअर पोटेन्शियलकडे. पण सध्या बघा हे सर्किट ब्रेक आहे, राईट. हे जे काही सर्किट आहे या सर्किटमध्ये ब्रेक आहे, या जागेवरती हे सर्किट इनकम्प्लीट आहे. जर का मी याला कम्प्लीट करतो तर इथे बघा लाईट लागेल, राईट. जसं मी याला कम्प्लीट करेल इथे लाईट लागेल, बघा, राईट. जसं मी इथे याला ब्रेक करतो तर हा लाईट इथनं बंद झाला आहे. मग आता बघा फ्यूजचं काम काय, राईट. आता उदाहरणार्थ जर का आपण हा फ्यूज इथे ठेवला, राईट, तर फ्यूज काय करेल, तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याचं काम करेल या सर्किटमध्ये. लक्षात ठेवायचं आहे, फ्यूज ऑलवेज सिरीजमध्ये लावतात, राईट. आता बघा मी सुद्धा फ्यूज इथे सिरीजमध्ये ठेवलेला आहे, राईट. या फ्यूजला आपण तात्पुरतं काढून घेऊ एक्सप्लेनेशन करता. या फ्यूजच्या जागेवर मी काय करतोय, माझ्याजवळ एकदम बारीक कॉपर वायर आहे जिचा क्रॉस सेक्शनल एरिया खूपच कमी आहे, अतिशय बारीक कॉपर वायर आहे. मी या कॉपर वायरला या जागी गुंडाळून घेतो. बघा जसं मी या कॉपर वायरला या जागी गुंडाळतोय, काय झालंय, तिकडे सर्किट कम्प्लीट झालंय, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात आहे. सर्किट कम्प्लीट झालं असल्यामुळे या जागेवरती, यस, या जागेवरती सर्किट कम्प्लीट झालंय आणि इथे हा लाईट जो आहे हा ग्लो करायला लागलाय, बरोबर. आता बघा होतं काय नेमकं, जेव्हा शॉर्ट सर्किटिंग होईल, आता बघा मी कुठेही इंट्रोड्यूस केला हा जो लोअर क्रॉस सेक्शनल एरियाचा जो काही कंडक्टर आहे, जो काही वायर आहे, हा कुठे इंट्रोड्यूस केलेला आहे, सिरीजमध्ये टाकलेला आहे. हे जे सर्किट आहे याच्या सिरीजमध्ये आहे, बरोबर आहे. आता जेव्हा मी या सर्किटला शॉर्ट करेल म्हणजे काय, बघा इथनं या सर्किटमध्ये करंट जातो आहे आणि जेव्हा मी या सर्किटला काय करेल, शॉर्ट करेल, म्हणजेच काय, शॉर्ट म्हणजे काय, हे लॉंग सर्किट झालं, म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जातात आहे इथे, ते प्रॉपरली वर्क डन करतात आहे, इलेक्ट्रिसिटी एनर्जी कन्व्हर्टिंग इन टू लाईट एनर्जी आणि ते वापस जातात आहे लोअर पोटेन्शियलला. आणि जर काय सर्किटला मी शॉर्ट केलं म्हणजे काय, जर का हे दोन टर्मिनल जर का एकमेकाशी जोडले, राईट, लाईव्ह आणि न्यूट्रल वायर जर का एकमेकाला जोडला गेला, किंवा या जागेवर DC करंटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल जर का एकाला जोडला गेला, तर काय होईल, या कंडक्टरमधनं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन जो काही आहे, ते इलेक्ट्रॉन सर्किट शॉर्ट झाल्यामुळे काय करतील, या जागेवरती खूप जास्त स्पीडनी हायर पोटेन्शियलकडनं लोअर पोटेन्शियलकडे जायचा प्रयत्न करतील, राईट. सर्किट शॉर्ट झालं असल्या कारणाने आणि ॲज अ रिझल्ट काय होईल,
रेझिस्टन्स मुळे या जागेवरती या पूर्ण कंडक्टर मध्ये हीट तयार होईल, राईट, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट होण्याला सुरुवात होईल. पण या कंडक्टरच्या तुलनेमध्ये हा जो काही मध्यात मी कंडक्टर लावलेला या ठिकाणी याचा क्रॉस सेक्शनल एरिया खूप कमी आहे, राईट. मग या जागेवरती काय होईल, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळे या जागेवर टेम्परेचर वाढेल आणि हा जो काही कंडक्टर आहे हा इथनं ब्रेक होईल, हा तुटेल आणि हे सर्किट जे काही आहे हे पूर्ण ब्लो अप होण्यापासून जळण्यापासून वाचेल, राईट. हेच काम असतं सर्किट ब्रेकरचं किंवा फ्यूजचं, राईट. आता आपण बघूया, मी इथे सर्किटला करतो शॉर्ट. या जागेवरती इथे एक लाईट ग्लो होईल, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट होईल आणि या जागेवरती सर्किट ब्रेक होईल आणि हा लाईट बंद होईल, राईट. तर आपण असं होतं का पाहू. बघा, मी इथे सर्किट इथे शॉर्ट करतोय. 1 2 3 यस. बघा काय झालं, या जागेवरती जो फ्यूज होता तो ब्लो अप झाला आणि इथे बघा सर्किट पूर्ण क्लोज झालंय, बंद झालंय. सर्किट ओपन म्हणू आपण त्याला, क्लोज नाही. हे या ठिकाणी काय झालंय, सर्किट पूर्ण ओपन झालं या जागेवरती. जसा मी इथे शॉर्ट सर्किटिंग केलं, या जागेवरती हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळे हा फ्यूज जो आहे तो ब्लो अप झाला आणि पूर्णच्या पूर्ण सर्किट जे आहे ते जळण्यापासून वाचलेलं आहे, राईट. अशा प्रकारे फ्यूज कार्य करतो. आता माझ्याकडे इथे हा फ्यूज आहे, अजून हा फ्यूज आहे माझ्याकडे 1 एम्पियरचा. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, जेव्हा पण आपण फ्यूज इंट्रोड्यूस करतो तर तो सोर्सचा जो रेटिंग आहे करंटचा त्यापेक्षा कमी रेटिंगचा असावा. उदाहरणार्थ माझ्याकडे इथे 5 एम्पियरची बॅटरी आहे, मी इथे इंट्रोड्यूस करतोय 1 एम्पियरचा फ्यूज, राईट. जर का 5 एम्पियरची बॅटरी आहे आणि मी इंट्रोड्यूस करसेल 10 एम्पियरचा फ्यूज तर फ्यूज ब्लो अप होणार नाही. तर असंच मी इथे बघा या ठिकाणी इथे फ्यूज प्लेस करतोय. बघा इथे जसा मी हा फ्यूज प्लेस करेल, यस ओके, हा या ठिकाणी बघा बल्ब ग्लो होतोय आणि मी परत आता याला इथे सर्किटला शॉर्ट करतो. पाहू या फ्यूज ब्लो अप होतो का. 1 2 3 काय झालं बघा, या ठिकाणी फ्यूज ब्लो अप झालेला आहे, बरोबर आहे. परत एकदा करून पाहू, नवीन फ्यूज घेऊ मी. बघा याच्या आतमधले फिलामेंट जे आहेत हे फिलामेंट ब्रेक झालेले आहेत, पूर्ण आतमधला जो फिलामेंट होता तो ब्रेक झालेला आहे. कदाचित आपल्याला क्लिअर दिसतंय, मी फोकस करायचा प्रयत्न करतो, ठीक आहे. दुसरा फ्यूज घेऊ आपण, दुसरा फ्यूज घेऊ. मी परत इथे दुसरा फ्यूज ठेवतोय. इथे बघा जसा दुसरा फ्यूज ठेवला तर या फ्यूजमध्ये कंडक्टिंग एक जस्ट एक एकदम लो क्रॉस सेक्शन एरिया, एकदम कमी क्रॉस सेक्शन एरियाचा कंडक्टर आहे, वायर आहे. आता मी बघा इथे परत सर्किट शॉर्ट करेल, या जागेवरती ड्यू टू हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय होईल, फ्यूज ब्लो अप होईल. 1 2 3 राईट. अशा प्रकारे बघा फ्यूज काम करतात, राईट. आता काही जे फ्यूज आहेत ते वर्क करतात हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट या कॉन्सेप्टवरती आणि काही वर्क करतात सर्किट ब्रेकर्स मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटवरती. हे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लावलेले असतात, राईट. जसं शॉर्ट सर्किटिंग होईल हे खाली पडतं ड्यू टू मॅग्नेटिक इफेक्ट, राईट. आणि जेव्हा आपण याला वर करतो सर्किट रिपेअर करून तर आपलं पूर्णचे पूर्ण सर्किट जे आहे ते परत स्टार्ट होतं, राईट. सो दिस इज अबाउट द मॉड्यूल ऑफ इलेक्ट्रिक फ्यूज अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक फ्यूज, राईट. तर हे मॉड्यूल तुम्हाला आवडलं की नाही, कसं आवडलं आणि नेक्स्ट मॉड्यूल तुम्हाला कशावरचं पाहायचं आहे त्याची कमेंट नक्की तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करा. थँक्यू.